नाळ या सिनेमातून एक छोटा कलाकार तुमच्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. श्रीनिवास हा छोटा कलाकार पण खूप मोठी ॲक्टिंग असलेला नाळ या सिनेमात काय कमाल करणार हे आपण सगळे बघणार आहोत. पण त्याआधी सध्या श्रीनिवास माझ्यासोबत आणि माझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत सगळ्यात. तू किती क्यूट आहेस. हां थँक्यू बोल ना मला एकदा. थँक्यू. बरं मला तुझं पूर्ण नाव सांग. श्रीनिवास गणेशराव पुकडे. ओके तू पिक्चरमध्ये काम केलंयस ना. हो. कुठल्या पिक्चरमध्ये? नाळ. बरं कसं मजा आली काम करताना? हो खूप खूप मजा आली. काय काय काम केलंस तू? मी त्याच्या चैतन्याचा रोल केला. हो आणि तो चैतन्य कसा आहे पिक्चर मधला? मस्तीखोर. मस्तीखोर आहे. आणि मग श्रीनिवास पण असाच मस्तीखोर आहे का? पण तू असं मेकअप वगैरे मस्त करून पिक्चर मध्ये काम केलंस का नाही? हो पहिले पहिले केला. पहिले पहिले मेकअप केला. मग तुला कसं वाटलं मेकअप करून? थंड. थंड वाटलं मेकअप करून? थंड वाटलं तुला? बरं मग इतके सारे कॅमेराज होते, देन नागराज सर होते, असे खूप सारे लोक होती ना, मग त्यांनी तुला शिकवलं? हो. कसं? दोन तीन कट दिले त्यांनी आणि थोडे थोडे ऍक्टिंग शिकवली आणि थोडे थोडे डायलॉग्स दिले. बर कशी ऍक्टिंग शिकवली? म्हणजे तू आता असं कर, मग इकडून असं जाशील, इकडून मग असं करशील, तसं असं त्यांनी तुला शिकवलं. आणि मी ना तुझं हे गाणं बघितलं मस्तपैकी, त्याच्यामध्ये तू शाळेत जाताना दिसतोयस, असे खूप छान छान काय काय खाताना दिसतोयस, ते करताना मजा आली तुला? हो. कसं केलंस ते तू? मी त्यांनी तसं म्हटलं तसं. आणि मग तुला आवडतं डान्स करायला? काय आवडतं तुला डान्स करायला? आवडतं ऍक्टिंग करायला? आवडते का काय करायला आवडतं? ऍक्टिंग. कधीपासून करतोय? मी 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले ऍक्टिंग करतोय. तुला माहिती आहे तू 2 वर्षापासून ऍक्टिंग करतोयस. बरं तुला काय आवडलं नाळमध्ये काम करताना सगळ्यात जास्त? मस्ती करायला. काम केलं का मस्ती केली? दोन्ही पण. अरे वा. आणि मग मी बघितलं की तुझ्याकडे एक रेडको सुद्धा आहे, काय त्याचं नाव? चिंटू. आणि तो कुठे आता? तो आता घरी. कोणाच्या घरी? शूटिंगच्या. बरं आपण ज्या पिक्चरमध्ये काम करतो ते आपल्याला खूप असे मोठे मोठे डायलॉग्स वगैरे असतात ना, तर मग ते श्रीनिवासने कसे डोक्यात ठेवले? काय नाही, सरांनी सगळे मला असं समजवले, मग रात्री मला प्रॅक्टिस करून देत होते, सकाळी मी करत होतो. मग मला एक डायलॉग बोलून दाखव ना. नाही ते सरप्राईज आहे. सरप्राईज एक तरी बोलून दाखव ना. बरं बरं तू बघ त्या गाण्यामध्ये तुझ्या मम्मीला सांगतोस की मला खेळायला जाऊ दे, मला तो बोलून दाखव ना प्लीज. आय मला खेळायला जाऊ दे ना. आणि आणि मग असं तुझ्या मम्मीला पण बोलतोस का तू घरी? हो. कसं बोलतोस दाखव? आय गो मला बाहेर जायचं, जाऊ दे ना. अरे इतका इनोसंट वेस्ट केल्यावर लोक नाही म्हणत असेल का? म्हणते मम्मा तुला कधी कधी? कधी कधी म्हणते. मग ते तुला गाणं लक्षात आहे का तुझं? आई मला खेळायला जाऊ दे ना, मला बोलून दाखव ना दोन ओळी. आय मला खेळायला जायचंय, जाऊ दे ना वा. मी तुझं सगळं काम ऐकतो, जाऊ दे ना वा. वाव. तर मग तुझा इतका क्यूट, मस्त तुझी क्यूट ऍक्टिंग सगळ्यांना बघायला मिळणार आहे. पण थँक्यू सो मच श्रीनिवास, तू आमच्याशी इतक्या मस्त गप्पा मारल्या. थँक्यू. आणि तुला खूप खूप ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू.